पुण्यातील देवांची नावंही एकदम पुणेरी वळणाप्रमाणे तिरकसे. पासोड्या मारुती, सोट्या म्हसोबा, खुण्या मुरलीधर, उपाशी विठोबा, डुल्या मारुती, दाढीवाला दत्त, जिलब्या मारुती, पानमोड्या म्हसोबा अशी बरीच देवस्थानं इथे. पण पेशव्यांच्या पुण्याचं आराध्य दैवत आहे गणपती. हा, गणपतीची ही नावं बरीच आगळी वेगळी आहेत. दगडूशेठ हलवाई गणपती तर सगळ्यांना माहीत असतो, पण कसबा गणपती, गुंडाचा गणपती, गुपचूप गणपती, चिमण्या गणपती, हत्ती गणपती, मद्रासी गणपती असे हजार प्रकारचे गणपती पुण्यात आहेत. कोकणातल्या शिरगाव रत्नागिरी जिल्ह्यातून एक भट आडनाव असलेलं गरीब ब्राह्मण कुटुंब कामाच्या शोधात पुण्याला आलं होतं. पेशवाईमध्ये आपल्याला नक्की आश्रय मिळेल याची त्यांना खात्री होती. याच भट घराण्यातल्या एका व्यक्तीला मोदी बागेजवळ एक स्वयंभू गणपतीची मूर्ती सापडली. भटांची सिद्धिविनायकावर खूप श्रद्धा. त्यांनी एक छोटं देऊळ बांधून त्याची पूजा अर्चा सुरू केली. पुढे कालांतरानं भट घराण्याच्या सावकारीच्या व्यवसायाला उर्जित अवस्था आली. तसा त्यांनी आपल्या मंदिराचाही जीर्णोद्धार केला. हे साल होतं 1868. तेव्हा या सुंदर मंदिराला लाकडी सभा मंडप बांधला गेला. इथल्या गर्भगृहावरचा कळस, देवळातली गोळवणकर पेंटरनी चितारलेली अप्रतिम चित्र, श्रींची मूर्ती एकदा जाऊन बघण्यासारखीच आहे. या मोदी बागेच्या भागात बरेच मच्छीमार लोक मासे विकायला बसत. ही मंडळी कोकणातून आली असल्यामुळे भटांच्या गणपतीचे भक्त होते. या मासे बाजाराचा कलकलाट म्हणा किंवा बोंबील विकायला येणाऱ्या भक्तांचा गणपती म्हणा, त्यामुळे या गणपतीचं नाव बोंबल्या गणपती पडलं. आजही पेठेत राहणारे जख्खा आजोबा या गणपतीला बोंबल्या गणपती म्हणूनच ओळखतात. पुढे कालांतरानं हा मच्छी बाजार बंद झाला. देवाला असली विचित्र नावं ठेवणारी पिढीही कमी झाली. पण मोदी बाग अजूनही तशीच होती. याच बागेमुळं भटांच्या बोंबल्या गणपतीचं नामकरण मोदी गणपती असं झालं.